आता काय करू, सकाळपासून माधवी बाहेर आहेत, आता संध्याकाळ झाली अजून आल्या नाहीत. कसा बसा दिवस काढला, पण आता आता चैन नाही पडत आहे मला. 10 वेळा फोन केला त्यांना, पण फोन स्विच्ड ऑफ. या बायका फोन का नेतात बरोबर कळत नाही. एकतर कुणीतरी परश्या कोपऱ्यात असो, त्यांना बेलच ऐकू येत नाही, किंवा चुकून ऑन करायचाच राहिला म्हणे. का नेतात फोन? पुन्हा एकदा करून बघूया, पुन्हा एकदा करून बघूया. स्विच्ड ऑफ. मीनाताई, मीनाताईंकडे जाते म्हणाल्या होत्या, त्यांना कॉल करू बघूया, त्यांना फोन करूया. मीनाताई, मीनाताई, लागला. मी बोलतोय. अहो मी बोलतोय, कळलं नाही का तुम्हाला? अहो काय झालंय, सध्या ना ते हो जी म्हणण्यावर स्थगिती आणली गेली ना, म्हणून नाही. कळलं का कशावर स्थगिती आहे? कळलं तुम्हाला? कळलं? नाही नाही नाही, म्हणून दाखवा, म्हणून दाखवा कशावर स्थगिती. पण मी तोच आहे, सुरेश कुडाळकर, तुमच्या बहिणीचा नवरा. शिरलं का टाळक्यात? हा आता द्या तुमच्या बहिणीना, द्या माधवीला. काय आले नाहीत? अहो पण मला म्हणाले होते तुमच्याकडे जाणार म्हणून. कमाल हे असं करतात. अहो तुम्हाला काय सांगू, दिवसभर गायब आहेत त्या. आता आता तुम्हाला सांगून काय उपयोग होणार? ठेवा फोन, ठेवा. काय करू, पुन्हा एकदा फोन करू का? साहेब कपडे. अरे क्या है, क्या है, काय को आया? सर कपड़ा लाया. तो 25 रुपये हो गए. अरे तुम्हारा मैडम अभी तक आया नहीं, उस टेंशन में है. काय का 25 रुपये, काय का कपड़ा, दोनों लेके जाओ. कल आना, जाओ जाओ. और मैडम दिखा क्या किधर आसपास? नहीं साहब, कुठे नाही बघितला. तू पण मराठी बोलायला लागला, बघ तुझ्यामुळे आता बोललो असतो. चालतो चालतो. आता काय करू, आता काय करू, तुम्ही सांगा. खूप बेचैन झालोय मी. पुन्हा एकदा फोन करू का त्यांना मी? अहो अहो काय तुम्ही, अहो किती दिवसभर वाट पाहिली तुमची. सारखा फोन करतोय तुम्हाला मी. तुमचा पत्ता कुठे आहे? तुमचा फोन स्विच ऑफ आहे. मला म्हणालात मैत्रिणींकडे जाणार, मला म्हणालात मीनाताईंकडे जाणार. मी मीनाताईंकडे फोन केला, त्या म्हणाल्या तुम्ही तिकडे आला नाहीत. असं का करता तुम्ही मला? असं एकट्याला सोडून का जाता तुम्ही? किती वेळ लागला? ऐका, बोला ना तुम्ही काहीतरी. का नाही बोलत? असं काय करता तुम्ही? किती वेळ, दिवसभर मी फोन लावतोय तुम्हाला. सांगून गेले होते. काय हो, मी नव्हते तर कोणी खाणार होतं की काय तुम्हाला? आरडाओरड जरा कमी. हे बरं आहे. हा म्हणजे हो जी म्हणायचं नाही, आता आरडाओरड सुद्धा करायचं नाही आम्ही. कमाल आहे. पण तुम्हाला असं, तुम्हाला करवलंच कसं मला एक सांगा तुम्ही? तुम्हाला करवलंच कसं? दिवसभर का गायब होतात तुम्ही? झालं तुमचं, चहा करते मी. नाही नाही, तुम्ही बसा, तुम्ही बसा. तुम्ही दमून आलाय आणि आता रागवलायत माझ्यावर. चहा मी आणतो ना करून, फर्स्ट क्लास पैकी. आठवते आपले जुने दिवस आठवतेत ना? तसेच. हा बसा, तुम्ही आरामात बसा. चहा आणि पाणी दोन्ही घेऊन येतो. बसा, शांतपणे बसा, शांतपणे बसा. कदाचित काही काळानंतर मेघना नसणार माझ्या आयुष्यात, आणि कदाचित असणारही आहे फक्त माझ्याच आयुष्यात. माझ्या कोणत्याही मित्राला मी माझा डिसिजन सांगितला तर तो मला वेड्यातच काढेल. मेघनाने हे सगळं लग्नाआधीच सांगितलं नाही ही तिची चूक आहे.
आता तिने निमूटपणे तुझ्याशी संसार करायला हवा असंच म्हणतील सगळे. निमूटपणे दोन माणसांनी संसार करण्यासाठी निमूटपणे एक जीव व्हायचं असतं. तिचं मन त्या आदित्यजवळ असताना मी काय तिच्या शरीराशी संसार करू आणि मग माझ्या मनाला कसं समजावू? नो वे, नाही करू शकत मी असं. तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी किंवा म्हणूनच ती म्हणते तसं प्रेम आपोआप उमललं तिच्या मनात माझ्यासाठी, तरच हवी ती मला. नाहीतर मी आनंदाने निरोप देईन तिला त्या आदित्यकडे जाण्यासाठी. पण नंतर येईल मला जगता ती आपली होईल या आशेशिवाय. किती त्रास देते मी याला, पण याच्याशी खोट नाही वागू शकत मी आणि वागायचंही नाहीये खोट मला. पण काय करू मी याच्यासाठी? आदित्य, 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 आज चल प्लीज. मेघना, मेघना काय झालं, रडते काय? मी कधीच तुला सुख दिलं नाही ग, नेहमी दुःख देत आले. खूप वाईट आहे मी. नाही नाही, खरंच खूप वाईट आहे. मेघना प्लीज प्लीज रडू नकोस. सगळ्यांना कळलं तर आपल्याला खूप अवघड जाईल. चल प्लीज आज, चल आपण आज जाऊन बोलूया प्लीज. खूप त्रास देते ना मी तुला. अगं नाही ग, खूप त्रास देते. मेघना प्लीज, चला आज चल. योगिनी, थांब ग. काय हो राणी काकू? योगिनी, मेघना काही बोलली का ग तुझ्याशी? कशाबद्दल? तिचं आणि आदित्यचं काही बिन असलं याबद्दल? नाही हो, माझ्याशी तर ती काहीच नाही बोलली. काय झालं त्या दोघांमध्ये? अगं पहिलं म्हणजे काल संध्याकाळी मी आणि हे गप्पा मारत होतो बाहेर. मी गजरे आणले होते ग मार्केटातून. एक मी माळला आणि म्हटलं दुसरा मेघनाला देऊया. तसंही त्यांच्या दोघांची यायची वेळ झालीच होती. तसं रोजच्या सारखे आले बाईकवरून आणि आम्ही हाक मारतोय त्याकडे लक्षच नव्हतं दोघांचं. मेघना तर सरळ आतच निघून गेली. यांनी आदीला हाक मारली तर आदी थांबला पण तोही काही न बोलता निघून गेला. आणि दोघांचे चेहरे बघशील ना तर कसल्या तरी काळजीत वाटले ग दोघं. मी नसलं असेल हो दोघांमध्ये काहीतरी. जनरली नवरा बायकोंमध्ये चालतंच ना असं. मला काही एवढं काळजीचं कारण वाटत नाही हा काकू. अगं एवढंच असतं ना तर मी पण थोडी मस्करी केली असते आणि सोडून दिलं असतं ग. पण रात्री जे पाहिलं ना त्याने हादरलेच मी. काय? काही नाही ग, रात्री मला तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठले मी
आणि बाहेर डोकावलं तर कोणीतरी झोपलेलं दिसलं बेंचवर. आणि बघते तर आपला आधी झोपला होता. काय? हो ना, म्हटलं झोपला असेल. पण तेवढ्यात मेघना आली बाहेर. त्यांच्यात काहीतरी बोलणं सुरू झालं आणि अचानक रडायलाच लागली ती. आधीने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला आतमध्ये घेऊन गेलं. बापरे, प्रकरण काहीतरी सिरियस दिसतंय हा काकू. हो ना, संध्याकाळी हे असं वागणं आणि रात्री हे असं. मग हे माईंच्या कानावर घालायला हवं ना? घालायलाच हवंय. मी सांगतेच माईंना. काय रे आदित्य, आज काय तुझं मौन व्रत वगैरे आहे की काय? नाही हो नाना, तसं काही नाही. ठीक आहे मी. एक काय रे मग तुम्ही दोघ, कधी तुमचा मूड असतो कधी नसतो, असं कसं रे चालेल? अहो नाही हो माई, त्याचं काय झालं, मी काल रात्री उशिरापर्यंत दिवेलानं अभ्यास करत होते त्यामुळे झोप झाली नाही बहुतेक आदित्यची. थोडक्यात काय, जागरण झालेलं आहे कारण काही का असे ना. काय हो? अगं म्हणजे जागरणामुळे काही पित्त बित्त झालेलं नाही ना? नाही हो नाना, तसं काही नाही. ठीक आहे मी. गार दूध देऊ तुला प्यायला? नाही नको. योगी नाही आले. हाय. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय गं, आज एकदम सकाळी सकाळी? नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला दिसतो तुझा. हो, ऍक्च्युली रात्री नानाने दिलेलं आगाथा ख्रिस्ती वाचत बसले होते ना. वा, अख्खं पुस्तक वाचून काढलं, झोप लागलीच नाही. मग काय, सकाळीच बनवला सगळा स्वयंपाक. नादिष्ट आहात तुम्ही अगदी आजकालच्या मुली. अगं मेघनं सुद्धा रात्री उशिरापर्यंत जागत होती म्हणे. हो का? अगं अभ्यास करत होते. हा, आणि ह्यांच्या अभ्यासामुळे ह्यांची झोप उडाली. तिथे ना उभी आहेस, जॉईन हो ना आम्हाला. नको नको, मी आत्ताच नाश्ता करून आले. नानांचं हे पुस्तक परत करायला आले होते. हे घ्या तुमचं पुस्तक. काय कशी वाटली आगाथा ख्रिस्ती? मस्त. अरे त्या बाईचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे, आणि पेरी मेसन वाचताना तर ना अशी सुरसुरी येते की आपण एखाद्या रहस्याची उकल करावी. खरंय, पण रहस्याची उकल अशी सहजासहजी थोडीच होते, नाही का? चालू दे तुमचं, येते मी. जय हो, जय हो बाबाजी, जय हो. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजींनी महाराजांना तुमच्याकडे पाठवलं होतं. हो हो, त्यांनी स्वतःहून पाठवलं होतं. आत्ता जसे माझ्या मार्फत बाबाजी संकेत देत आहेत तसेच महाराजांबरोबर त्यांनी काही आदेश पाठवले होते, बरोबर? हो ना, महाराजांनी सांगितलं होतं मेघनांचं लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्याला मूल व्हायला पाहिजे, तरच त्यांचं पुढचं आयुष्य सुखात जाईल. मग तुम्ही काय केलं? मी काय हो, मी त्यांना खूप समजावलं, ओरडलो, धमक्या दिल्या, बजावलं कित्येक वेळा, पण त्यांनी नाही ऐकलं. तुम्ही जरा प्लीज त्यांना विचारा ना, मेघनांवर संकट येणार नाहीत ना, त्यांच्या त्यांच्या आयुष्यात त्या सुखी राहतील ना, संकट नाही येणार ना, एकदा प्लीज विचारा ना. बोलेन मी, त्यांची परवानगी असेल तरच बोलेन मी, आणि त्यांची इच्छा असेल तरच तुम्हाला उत्तर मिळेल. हो, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बाबाजींच्या इच्छेचं तंतोतंत पालन करायचं, त्यासाठी तुमच्या मनाची तयारी आहे ना? अहो अहो डॉक्टर साहेब, हे काय विचारणं झालं, मेघनांच्या सुखासाठी आणि जावई बापूंच्या सुखासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. हो, या तुम्ही. माई येऊ का? या की, इतकी वर्ष झाली तुम्हाला लग्न होऊन तरी सुद्धा माई मी येऊ का, ही काही सवय गेलेली नाही आहे तुमची. हो हो, ती सुटणारही नाही. बरं हा घ्या डबा.
हा कुठला डबा? अहो परवा घेऊन गेले होते ना, तो द्यायला आले. अगं बाई, माझ्या मुलीच्या लक्षात राहत नाही. बरं, लिंबू सरबत घेणार आहात का? नाही, मेघना येईल ना कॉलेजमधनं आता, म्हणून फ्रीज मध्ये करून ठेवलंय. देऊ का पटकन? नाही, नको. बरं माई, मेघना बरी आहे ना आता? हो का? हो नाही हो, काल संध्याकाळी मी आणि हे गप्पा मारत होतो अंगणात. मी ना तिच्यासाठी मोगऱ्याचा गजरा घेतला होता. वा, म्हटलं कॉलेजवरून आली की तिला देईन, पण इतक्या हाका मारल्या तिला, लक्षच देईना हो माझ्याकडे. नाही म्हणजे चेहराही खूप उतरलेला वाटला मला तिचा, आणि आपल्या आदीचा सुद्धा. आदित्यचा? आणि यांनी हाक मारली त्याला, थांबला तो आणि आलो आलो असं म्हणाला आणि सरळ घरात निघून आला. पण घरात तसं काहीच झालेलं नाहीये. काहीतरी दोघांची कुरबुरी झाली असेल हो. या हल्लीच्या मुलांचं काय, भांडतात त्या क्षणात क्षणात एकत्र पण येतात. सोडून द्यायचं आपण सगळं, पण आता आदित्याला ना ही चांगला कान धरते त्याचा आणि विचारते त्याला, राणे का कोणी राणे काका हाक मारत असताना ओ का नाही दिलीस तू? आ ते काही विशेष नाही हो, पण माही कसं आहे, काळजी वाटते हो. नाही म्हणजे हल्लीची मुलं काय आपल्यासारखी नाही राहिली हो. त्यांचं कसं ताडफाड बोलणं असतं, आणि हे एक एक असं ऐकायला येतं ना कानावर, त्यापेक्षा आधीच आपण काळजी घेतलेली बरी, नाही का? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुम्ही काय ते स्पष्ट सांगणार आहात का मला? मला उगीच टेन्शन देऊ नका हा. नाही म्हणजे काल संध्याकाळी जे झालं ना ते काही एवढं मनावर घेतलं नसतं मी, पण त्या पाठोपाठ रात्री जे दिसलं ना त्याने काळजी वाटली हो. असं काय झालंय रात्री? माई अहो, मला तहान लागली ना म्हणून रात्री पाणी प्यायला उठले मी, आणि सहज म्हणून बाहेर डोकावलं तर आपला आदी बेंचवर झोपला होता. आदित्य? हो ना, बेंचवर. आणि त्या पाठोपाठ मेघना आली आणि तीही रडायला लागली. बरं, त्यांच्यात काय चाललंय काही कळत नव्हतं. हे सगळं बघून काळजी वाटली हो मला, म्हटलं तुम्हाला सांगावं की नाही हेही कळेना. माई काळजी घ्या. हो येऊ. हॅलो, माधवी कुडाळकर बोलतीये. हो हो, मी जाऊन आले बरं का डॉक्टरांकडे, आणि खूप छान झालं हा सेशन. हो ना, खरंच तुम्ही हा मार्ग सुचवलात ना म्हणूनच हे सगळं शक्य झालं बरं का. हो, आजही गेलेत हे डॉक्टरांकडे आणि मला विश्वास वाटतोय हा फरक पडेल यांच्यात म्हणून, बघूया. हो हो, आणि मी तुम्हाला रिपोर्ट करत जाईनच. आता थँक्यू म्हटलेलं तुमच्याकडे चालत नाही ना, पण मनात भावना मात्र तीच आहे. हा हो, बरं ठेवू. ओके. विचारा ना. काय का माई, काय म्हणालीस का मला? अरे नाही माई, काय नाही म्हणाली, मलाच म्हणायचं होतं, म्हणजे विचारायचं होतं रे. काय? नाही, काल रात्री तू अंगणातल्या बाकावर झोपला होतास. ते तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, संजीवनी. अरे राणे काकूनी पाहिलं तुला म्हणून त्या सांगायला आल्या. आणि संध्याकाळी राणे काका आणि राणे काकूनी तुम्हाला हाक मारली तर तुम्ही त्यांना ऊस नाही दिलीत. कसलं तरी टेन्शनही होतं म्हणे तुम्हाला. अरे एकदम अंगणात जाऊन का झोपलास बाळा तू? नाही ना, ते आता नक्की राणे काकूंनी काय बघितलं ते माहित नाही मला, पण रात्री बराच वेळ मला झोपच येत नव्हती म्हणून मोकळ्यावर गेलो जरा, आणि कोणालाही डिस्टर्ब न करता तिथे बाकावर जाऊन बसलो. नाला तुम्हाला तर माहिती आहे की मी
कॉलेजमध्ये असताना किती वेळ जाऊन बसायचो बाकावर रात्री. तिथे झोप लागली मला बाकावर. आणि काय? मी सांगते नाना, अहो रात्री मला जरा भीतीदायक स्वप्न पडलं, घाबरून जागी झाले मी. अरे बर बघते तर शेजारी आदित्य नव्हता, रडूच यायला लागलं मला. बर हा कुठे दिसेच ना, दार लोटलेलं दिसलं म्हणून बाहेर गेले मी, तर हा बाकावर झोपला होता. मला फार वाईट वाटलं. नाही पण तू रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होतीस ना?